विठुराया महिनाभराच्या विश्रांतीसाठी निसर्गरम्य विष्णूपदावर आहे. मार्गशीर्ष महिन्यात विठ्ठलाचे विष्णूपदावर वास्तव्य असते. मराठी महिन्यापासून सध्याच्या मार्गशीर्ष महिन्यात विठुराया हे विश्रांतीसाठी गोपाळपुरी जाऊन पोहोचले आहे. मार्गशीर्ष महिन्यात विठ्ठलाचे वास्तव्य हे मंदिरात नसून गोपाळपूर जवळच्या विष्णूपदावर असते. मंदिराप्रमाणेच विष्णूपदावर देखील विठ्ठलाचे पहाटेपासून रात्रीपर्यंत सर्व राजोपचार होतात. त्यामुळे सध्या मंदिरासोबतच चंद्रभागेकाठी असणाऱ्या विष्णूपदावर विठू भक्तांची मांदियाळी भरली आहे. विठुराया महिनाभराच्या विश्रांतीसाठी निसर्गरम्य विष्णूपदावर गेलेत. मार्गशीर्ष महिन्यात विठ्ठलाचे विष्णूपदावर वास्तव्य असते. मराठी महिन्यानुसार सध्याच्या मार्गशीर्ष महिन्यात विठुराया हे विश्रांतीसाठी गोपाळपुरी जाऊन पोहोचले आहेत. सर्वांची माऊली ज्यांनी समाधी घेतली, समाधी समयी सकळ समुदाय घेऊन सुरवर आले श्री पंढरीराय. ज्यावेळेस पांडुरंगराय समाधी सोहळ्याला उपस्थित होते त्यावेळेस तो विरह देवाला सहन न झाल्यामुळे देव एक महिना इथं येऊन राहिले अशी ही एक आख्यायिका आहे. आणि त्यामुळे पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला आलेला प्रत्येक भाविक आज येऊन विष्णूपदावर येऊन आपलं मस्तक नतमस्तक होऊन जातो. पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आम्ही आलो होतो. इथे आल्यावर आम्हाला एक ठिकाण एका जणांनी सांगितलं की इथं विष्णूपदाचं मंदिर आहे. तर आम्ही फॅमिलीच्या बरोबर इथे आलो होतो. विष्णूच्या मंदिरामध्ये विष्णूचं पदचिन्ह आहे आणि इथे चंद्रभागा नदीमध्ये अर्ध पाण्यात बुडलेलं एक नारदाचं मंदिर येते. म्हणजे पहिल्यांदाच असं बघितलेलं आहे नारद मुनींचं मंदिर. म्हणजे जगभरात मला वाटतं हे एकच ठिकाण असेल की जिथं नारद मुनींचं मंदिर आहे. मी इथे विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आलो होतो पंढरपूरला. तर मी इथे व्हिजिट दिली विष्णुपद मंदिरापाशी. तर इथे वातावरण एकदम भारी आहे आणि आनंदमय आहे आणि म्हणजे इथे येऊन खूप मस्त वाटलं.